अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे 26 ऑगस्ट रोजी तहकूब करण्यात आलेली ग्रामसभा 2 सप्टेंबर रोजी घेण्यात आली। या सभेत राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत पुरवठा समितीमार्फत करण्यात आलेली कामे आणि खर्चाबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी पाणीपुरवठा योजना समिती अध्यक्ष सदस्य सचिव यांनी सादर केलेल्या ठरावात आणि ग्रामपंचायत कार्यालयातील प्रोसिडिंगला या ठरावाबाबतचा कुठलाही ताळमेळ बसत नसल्याचे म्हणत तत्कालीन ग्रामसेवकांनी बोगस ठराव बनवला असल्याचा आरोप विरोधकांनी या ग्रामसभेत केला। ठराव बोगस दाखवल्यामुळे तसेच प्रोसिडिंगनुसार ठराव नसल्याने संबंधितांवर कारवाईच्या मागणीचा ठराव या ग्रामसभेत घेण्यात आलाय। आज पत्रवर ग्रामपंचायतीची 26 तारखेची जी तहकूब ग्रामसभा होती ती आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्यात आली। तर या ग्रामसभेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय होतो गावातील राष्ट्रीय पेयजल योजनेसंदर्भामधला। या पेयजल योजनेसंदर्भामध्ये अनेक शंका ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या होत्या। त्या शंकांना उत्तर देताना या पाणीपुरवठा समितीचे सचिव यांनी त्या समितीच्या हस्तांतरणाबाबत काही कागदपत्र पंचायतीमध्ये सादर केली। त्यांनी जे ठराव यांनी सादर केले ते ठराव आपण ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डात तपासले असता त्या प्रकारचे कुठलेही ठराव ग्रामपंचायतीमध्ये दप्तरी आढळून आलेले नाहीत। म्हणजेच जे काही ठरावाचे कागद आहेत ते वरच्यावर तयार केलेले आहेत। हे जे सगळे कागद आहेत ते वरच्यावर केलेले आहेत म्हणजे मनमानीपणे हा कारवाई केलेला आहे कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी। आणि सत्यपरिस्थिती पाहता आजही जी योजना अपूर्ण अवस्थेमध्ये आहे त्या योजनेसंदर्भामध्ये त्या लोकांनी ज्यांच्या शंका व्यक्त केल्या त्या त्यांनी जी उत्तरं दिली ती समाधानकारक नाही। लोकांचं त्यांच्या उत्तराने समाधान झालेलं नाही आणि म्हणून लोकांनी ग्रामस्थांनी या समितीची चौकशी करण्याचा या योजनेची संपूर्ण चौकशी करण्यात यावी। वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्यात यावी, त्याचं स्पॉट व्हेरिफिकेशन करण्यात यावं आणि त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्या त्या सर्वांवर गुन्हा दाखल करावा अशी आजच्या ग्रामसभेने मागणी केलेली आहे। आज ग्रामसभेसमोर या ग्रामसभे आपले पाणीपुरवठा समितीचे सचिव यांचे पती यांनी जे कागदपत्र सादर केले ते एकही कागद खरा नसून सगळं बोगस कागदपत्र आज त्यांनी सादर केलेले आहे। ते मागच्या ग्रामसेवकांनी कुठून काय कसं दप्तर कसं लिहिलं काय लिहिलं पण प्रोसिडिंगवर ते काहीच नाही कोणत्या ठिकाणी कागद दिले तेच कोणाला माहिती नाही।
पूर्ण गावाची फसवणूक यांनी आज रोजी केली उघड झालेलं आहे. तिथं तरी जे मागील मागचे जे ग्रामसेवक होते त्यांनी बोगस कागदपत्र जोडून यांना जे कागदपत्र दिले तरी लोकांनी त्याच्यावर किंवा यांच्यावर गुन्हे दाखल करा, यांची ग्रामसेवकाची निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेली आहे. आज फत्तेपूर इथे जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेचे गावकरी लोकांनी तक्रारी मांडल्या. त्या तक्रारी संदर्भात दूधचं दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे आणि जे सत्य आहे ते जनतेसमोरही आलं पाहिजे असं माझं पर्सनली व्यक्तिगत मत आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.